धास्ती कोरोनाची प्रतीक्षा पावसाची आजरा तालुक्यातील बळीराजा समोर संकटाची मालिका जणू काय सुरू आहे. ही दृश्य आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील. गेले 4 महिने वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला. आता पावसानंही पाठ फिरवल्यामुळे बळीराजाच्या जगणं असह्य झाले. स्वतःच्या शेताशिवाय इतर रोजगार नाही. बाजारपेठा बंद असल्यानं जनावरांना खाद्य नाही. शेतात काम करावं तर पावसाचा पत्ता नाही. अशी संकटाची मालिका सुरू असून हमखास पावसाचा भाग असणाऱ्या तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्याला आणि अन्य रोप लावणीच्या कालावधीत पावसानं पाठ फिरवले असल्याचं दिसून आलं. आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आता शेतकऱ्यांकडे आली आहे. तालुक्यातील पश्चिम भागात भात हे खरीपाचं मुख्य पीक आहे. भात रोप लावणीकरिता प्रचंड पावसाची गरज आहे. सध्या मात्र श्रावण महिना सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस नाही. रोप लावणीसाठी कराव्या लागणाऱ्या चिखलाकरिता पाणी नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातून मिळणारं उत्पन्न आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसणार कसा हा मोठा प्रश्न शेतकरी वर्गावर पडला आहे. पूर्ण आलाय, पाणी नाही, काय नाही, शेती लावायचा अवघड आहे परिस्थिती. शेतकऱ्याची अवघड आहे परिस्थिती. काय करायचं आहे, कोण काय बघत नाही, कोण काय करत नाही, काय नाही, असे कंडिशन आहे बघा. काय करूया, आता पाऊस नसल्यामुळे सगळं अवघड होऊन बसले शेतकऱ्याचं. आमचं पोटाला अन्न मिळायची पंचायती होणार या दिसान असं वाटणार आहे. मग सध्या काय परिस्थिती चालू आहे? सध्या काही परिस्थिती नाही बघा. आऊत काय, आता घरी असते बघा, काय उपयोग नाही. आता आज धरलंय, पाणी नाही, काय नाही, असं परिस्थिती झाली. किती दिवस पाऊस नाही? आता कमी कमी 8-10 दिवस झाला पाऊस नाही बघा. पाऊस नाही, हा तरणा लागून गेला त्याच्यानंतर पाऊस नाही बघा. ही दोन नक्षत्र गेली, ही अशीच गेली बघा. पाणी नाही, काय नाही. मग कोरोनाच ह्याच्यामुळे तुमचं? हा कोरोनामुळे सगळं लपडवून बसलं बघा. आता सगळं झालेलं आहे. हो सगळं सगळं. आजऱ्याला जाऊ शकत नाही, काय नाही, जनावरांना पेंड नाही, काय नाही. आजऱ्याला जाऊ शकत नाही तर पेंड कुठली आणणार, अशी परिस्थिती आहे जनावरांना. आणि जनावरांना पेंड घातल्याशिवाय जनावर चालत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे बघा शेतकऱ्याची. काय करूया, मग आता काय समजणं झालंय शेतकऱ्याला. जगायचं का मरायचं हे काय समजणं झालंय. आता एक तरी खत मुलकाचा माग द्यायला संघ कुठला आणायचा, आणि तुम्ही काय सांगितलं शेतकऱ्याला, आम्ही बांधार खत देतो आणि लाईन लावून खत आणायची पाळी यायला लागले. मग मिळते का नाही खत? अहो कुठं व्यवस्थित मिळते? 2-3 दिवस उभारायची पाळी येते लाईनीला, खतच नाही. आणि मुलकाचा माग करून ठेवलाय शेतकऱ्याला, काय सहकार्य करायला, काय शेतकऱ्याला सहकारी नाही आहे.